सर्व दर्शक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. दररोज आपण जे एक वेगळ्या विषयावरची चर्चा करतो आहोत त्यापैकीच आजचा विषय आहे चीनचा धोकादायक व्हायरस, 3 दिवसात मृत्यूची भीती. खरं तर या आजच्या विषयाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला भीती दाखवावी हा याचा मुळीच हेतू नाही, परंतु जगभरामधून वेगवेगळे चालत असलेले प्रयोग, शास्त्रज्ञाच्या माध्यमातून केले जाणारे वेगवेगळे संशोधन हेही आपल्या समोर येणं अपेक्षित आहे, ते आपल्या ऐकिवात असणं आवश्यक आहे. म्हणून आपण आजच्या या विषयाची चर्चा करत आहोत. बीजिंगवरून आलेल्या बातमीमध्ये चिनी शास्त्रज्ञांनी आणखी एक धोकादायक विषाणू तयार केला आहे. या विषाणूमुळे व्यक्तींचा 3 दिवसात मृत्यू होऊ शकतो. सायन्स डायरेक्ट मॅग्झिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार नवीन सिंथेटिक व्हायरस इबोला व्हायरसप्रमाणे काम करतो. चीनच्या हेवई मेडिकल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी इबोला व्हायरसचे काही विशिष्ट भाग घेऊन नवीन व्हायरस तयार केला आहे. हा नवीन विषाणू इबोला व्हायरसप्रमाणेच शरीरातील पेशींना संक्रमित करू शकतो असे प्रयोगांत सिद्ध झाले आहे. काय घडलं असेल त्या काळात, तर या प्रयोगामध्ये शास्त्रज्ञांनी 10 उंदरांमध्ये हा विषाणू टोचला. त्यानंतर 3 दिवसांमध्येच सर्व उंदरामध्ये गंभीर आजाराची लक्षणे दिसून आली. ही लक्षणे मानवामध्ये इबोला विषाणूप्रमाणे होणाऱ्या आजारासारखीच होती. संसर्गानंतर उंदराचे शरीर कमकुवत झाले आणि शरीरातील अवयवांनी काम करणे बंद केले. तसेच 3 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या काळात काही उंदराच्या डोळ्यांमध्ये संसर्गही आढळून आला, त्यामुळे त्यांची दृष्टी कमकुवत झाली. इबोला विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये हे लक्षण दिसून येते. कुठल्या कुठल्या गोष्टीवरचे धोके किंवा शरीराच्या कोणत्या भागावर अधिक धोके जाणवतात, या नवीन विषाणूमुळं हृदय, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंड, पोट, आतडे मेंदूला संक्रमित करू शकतात असं शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. इबोलाला रोखण्यास होणार मदत. या अभ्यासामुळे इबोला विषाणूच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी नवीन औषध तयार करण्यात मदत होऊ शकते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. असा बनविला धोकादायक व्हायरस. इबोला संशोधनासाठी अतिशय सुरक्षित प्रयोगशाळा लेबल 4 आवश्यक आहेत. जगभरातील बहुतेक प्रयोगशाळा केवळ लेबल 2 मानांकनाची पूर्तता करतात. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी एक विषाणू तयार केला जो इबोलासारखा आहे, परंतु त्याच्या वापरासाठी लेवल 4 सारख्या उच्च सुरक्षा प्रयोगशाळेची आवश्यकता नाही. शास्त्रज्ञांनी VSV नावाचा विषाणू इबोला विषाणूच्या विशेष प्रोटीनमध्ये मिसळला. या नवीन विषाणूचा वापर करून शास्त्रज्ञ आता कमी सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळांमध्येही इबोलावर संशोधन करू शकतील. एकंदरीत आजच्या या विषयामध्ये चीनचा धोकादायक व्हायरस, संशोधन आणि 3 दिवसात मृत्यूची शक्यता या संदर्भामध्ये आपण माहिती ऐकलेली आहे, जेणेकरून भावी काळामध्ये या माहितीच्या अनुषंगानं हळूहळू माहिती आपल्यासमोर येईल. आरोग्यविषयक विभाग त्याचं विश्लेषण करेल. सध्या तर त्याचा कुठलाही धोका आपल्याकडे नाही, ही फक्त संशोधनाची गोष्ट आहे. परंतु जर काही याचा संशोधनाच्या दृष्टीनं अधिक विचार झाला तर तीही माहिती हळूहळू आपल्यासमोर येऊ शकते. त्यामुळं या माहितीनं आपण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. पण जगभरामध्ये मागच्या एका विषाणूमुळं संपूर्ण जग काही दिवस स्थिर होतं आणि त्याचा खूप मोठा तोटा सहन करावा लागला. त्या वाईट जखमा आणि विचार, ती आठवणी आजही लोकांच्या मनातून बाहेर जात नाहीत. किंबहुना असा वाईट विषाणू बाजारात येऊ नये, तो व्यवहारात येऊ नये, तो जगभरात पसरू नये यासाठीची चिंता सोडली तर जर या विषाणूचा काही प्रादुर्भाव झालाच तर हळूहळू याची कल्पना बाहेर जाऊ शकते आणि या कल्पनेनुसार आपणाला आरोग्यविषयक काळजी घ्यावी लागेल. त्यामुळं सध्या तरी कुठली घाबरण्याची आवश्यकता नाही. आधुनिक युगामध्ये प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या विषयांचं प्रयोग चालू असतं आणि अशा वेगवेगळ्या घडामोडी चालू असतात, याचे निष्कर्षही बाहेर येतात. तसाच या अभ्यासाचा निष्कर्ष म्हणून आज आपण ह्याच्याकडे बघूया. आजची आरोग्यविषयक आणि शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला कशी वाटली बघा. छान वाटली तर निश्चितच इतरांसाठी शेअर करा, तुम्ही त्याला लाईक करा आणि जर तुम्ही कमलाकर सावंत 5699 या यूट्यूबवर पहिल्यांदाच ही बातमी ऐकत असाल, ही माहिती ऐकत असाल,
तर दररोज 24 तासातून एक नवीन चर्चा आपण ऐकत असतो, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.